कोल्हापूर स्त्रीरोग रोग आणि प्रसुतीशास्त्र संघटना यांच्या उपक्रमातून कॅन्सर मुक्त भारत ही संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली विशेषतः महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जागृती व्हावी याबद्दल प्रयत्न करण्यात आले शनिवारी सायंकाळी राजारामपुरी परिसरातून महिलांची पायी फेरी काढण्यात आली निमित्त होतं वॅकेथॉनच कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटना स्वयंसिद्धा यांच्या वतीनं महिलांमध्ये कॅन्सरविषयी जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला प्रारंभी स्वयंसिद्धाच्या हॉलमध्ये कॅन्सरविषयी माहिती देण्यात आली डॉक्टर भारती अभ्यंकर यांनी महिलांमधील वाढत्या कॅन्सरची कारणं आणि लक्षणं याबद्दल माहिती दिली डॉक्टर दीपाली पाटील यांनी ब्रेस्ट कॅन्सरविषयी तर डॉक्टर शर्वरी मिरगुंडे यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरविषयी माहिती दिली डॉक्टर अंजली भागवत यांनी स्वयं स्तन तपासण्याचे महत्त्व सांगून कॅन्सरच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली तर डॉक्टर मंजुळा पिशवीकर यांनी कॅन्सर रोखण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत याबद्दल सांगितलं त्यानंतर सुमारे दीडशे महिलांच्या उपस्थितीत राजारामपुरी परिसरातून कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्यात आली वॉकेथॉन या उपक्रमातून कॅन्सरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर विद्या ठकार डॉक्टर प्रिया दंडगे डॉक्टर अजित पाटील डॉक्टर तानाजी पाटील सौम्या तिरोडकर जयश्री गायकवाड यांच्यासह मान्यवर महिला उपस्थित होत्या